तिकडे नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये प्रचाराला आता वेग आलाय. काँग्रेस बंडखोर सत्यजित तांबे यांनी आपल्या जिल्ह्यातून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या बालेकिल्ल्यातच प्रचाराचा जोरदार धडाका लावल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील लढतींचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला वेग आलाय. काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबेंविरोधात मवियाच्या शुभांगी पाटील यांच्यात थेट सामना आहे. दोन्ही उमेदवारांनी आता प्रचाराचा धडाका लावलाय. सत्यजित तांबेंनी शुक्रवारी पारनेर आणि अहमदनगर शहरात प्रचार केला. संगमनेर तालुक्यातील खांडगाव देवस्थानात नारळ वाढवून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. बंडखोरीनंतर मौन बाळगून असलेल्या सत्यजित तांबेंनी मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. तसंच गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींवर लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सूचक विधान सत्यजित तांबेंनी केलंय. परिवारावर प्रेम करणाऱ्या लोकांवर लोकांना मी एवढंच आवाहन करतो की आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं. मागचे 5-7 दिवस झाले आपण बरंच राजकारण खरं तर टीव्हीवर आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. याच्यावर आता खूप राजकारण झालं सगळ्या परिवारावर, त्याच्यावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच. बंडखोरीनंतर काँग्रेसनं सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे या पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली, मात्र त्यावर तांबेंनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. इकडे शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या संगमनेर शहरातून प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. दरम्यान त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाला भेट दिली. घरात कोणीच नाही, अडवलं नाही ते. मी म्हटलं असेल कोणी, पण नाही येत कोणी तर मग कशाला आपण त्रास द्यायचा, कारण की घरात ताई साहेब वगैरे कोणीच नाही आहेत. साहेबांना मी फोन केला होता सकाळी, साहेबांचं माझं बोलणं पण झालं. साहेब त्यांच्या खांद्याला दुखापत झालेली आहे म्हणून साहेब हॉस्पिटलला होते, ते राकेश काढायला. सुधीर तांबेंना काँग्रेसनं नाशिक पदवीधर मतदारसंघातून 3 टर्म आमदारकी दिली, तसंच यंदा चौथ्यांदाही काँग्रेसनं तिकीट दिलं. पण मुलगा सत्यजितसाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, तर सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षाला आव्हान दिलं. या सगळ्या राजकीय घडामोडींवर मात्र बाळासाहेब थोरातांनी अद्याप मौन सोडलेलं नाहीये, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.